आज प्रत्येक आई वडिलांना वाटते की आपल्या मुलाने खूप शिकून मोठे व्हावे म्हणून आपल्या मुलांना शाळेत शिकण्यासाठी पाठवले जाते. मात्र मोर्शी तालुक्यातील चिंचोळी गवळी गावातील शाळेत शिक्षकच नसल्याने अनागोंदी कारभार सुरू करण्यात आला आहे. अशात आता जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत कोणी शिक्षक देतं का हो शिक्षक अशी म्हणण्याची वेळ येथील पालकांवर आली आहे. शिक्षक नसतील तर शाळाच बंद करा, आम्ही आमच्या पोरांना मेंढ्या नाही तर म्हशी घेऊ अशी म्हणण्याची वेळ अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील चिंचोळी गवळी येथील पालकांवर आली आहे. येथे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत शिक्षकांची रिक्त पदे असल्याने शिक्षक विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामपंचायत सरपंच व व्यवस्थापन समितीने गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांची भेट घेतली व वरिष्ठ कार्यालयात लेखी व तोंडी माहितीसुद्धा देण्यात आली. परंतु अजूनपर्यंत 8, 9, 10 या वर्गासाठी शिक्षकाची व्यवस्था करण्यात आली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. मोर्शी तालुक्यातील चिंचोळी गवळी येथील गावाचे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत 8 ते 10 वर्ग असून 100 अधिक विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र या शाळेत गेल्या 2 वर्षापासून शिक्षकांची पदे रिक्त असल्याने पटसंख्येवर परिणाम झाला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. शिक्षण विभागातील अनागोंदी कारभारामुळे नाहक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने अनेक पालकांनी आपले पाल्य दुसऱ्या शाळेत दाखल केले आहेत. या शाळेत शिक्षक मिळावेत यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून तसेच व्यवस्थापन समितीकडून वारंवार शिक्षण विभागात पत्रव्यवहार तसेच तोंडी पाठपुरावा सुरू आहे. मात्र रिक्त पदांची पूर्तता होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सरपंच साहेब, या ठिकाणी 8, 9, 10 या वर्गासाठी शिक्षक नसल्यानं आता विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि इथं या ठिकाणी शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी यासाठी तुमचं काय मत आहे? आम्ही सीओ मॅडमकडे, बीडीओ मॅडमकडे, ढोले मॅडमकडे गेलो होतो. सर्व विद्यार्थी घेऊन 8, 9, 10 मी पंचायत समितीमध्ये गेलो होतो. त्यांनी म्हणजे देतो शिक्षक, देतो ती शिक्षक असं करत आम्हाला 2 वर्ष निघून गेले. आता याआधी तुम्ही बोलत होते का जर या ठिकाणी शिक्षकाची नियुक्ती लवकरात लवकर करण्यात आली नाही तर तुम्ही काहीतरी काय म्हणजे तुम्ही आता बोलत होते, काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही आंदोलन करू आणि पुढचं पाऊल उचलू याची दखल सरकारने घ्यावी. आणि मी राजाभाऊ हनुमंतराव अडकर, सरपंच चिंचोळी गवळी. 2 वर्षापासून जिल्हा परिषद शाळा आमच्या गावात आहे आणि एकच शिक्षक मागच्या वर्षीपासून शिकवत आहे. आजची कंडिशन अशी आहे की आज एक पण शिक्षक नाही आहे. मुलं वाऱ्यावर आहे आणि आम्ही 2 वेळा मुले मॅडम शिवकडे कंप्लेंट दिली, त्यांनी हो हो करून आम्हाला एक पण शिक्षक दिला नाही. आणि आजची कंडिशन अशी आहे की आज मुलं वर्गात बसून शिक्षक शिकवायला आहे नाही. त्याची तुम्ही लवकरात लवकर नोंद घ्या, लक्ष केंद्रित करा. बीडीओ मॅडम, शिवसाहेब, आता हे मुलांचं भवितव्य एकदम धोक्यात दिसत आहे आणि तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करून सर्व विचार करून शिक्षक आम्हाला कवरेज द्या ही माझी विनंती. माझं नाव सुखदेव माधवराव अटकर. मी शाळेचा अध्यक्ष असल्यामुळे मी सरपंच साहेबाला शिवसाहेबाकडे अमरावतीला गेलो होतो 7-8 लोकं घेऊन आणि तिथं आम्ही लेटर दिलं आणि शिवसाहेबांनी आम्हाला म्हटलं का ठीक आहे बा आम्ही प्रयत्न करतो शिक्षक देण्यासाठी, पण त्यांनी आतापर्यंत शिक्षक दिले नाही. मी शिवसाहेबाकडे गेलो होतो, त्यांना म्हणलं मी का आमच्या शाळेमध्ये बा शिकवण्याकरिता मुलं शिक्षक नाही आहे आणि तुम्ही आम्हाला शिक्षक द्या बा. आणि त्यांनी आम्हाला म्हणलं का बा शिक्षक सध्या नाही आहे, प्रयत्न करतो मी. आणि अशी कंडिशन असल्यामुळं 10वीचं वर्ष आहे मुलांचं, पुरं कसं काय अभ्यास करावं त्यांना शिकवलंच नाही. तर त्याचबरोबर 8, 9, 10 या वर्गातील विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली व्यथा सरपंच यांच्यासमोर मांडली आहे. माझं नाव शुभांगी सुखदेव
मी इयत्ता जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेमध्ये शिकत आहे. आजची कंडिशन अशी आहे की या शाळेमध्ये शिक्षक नाही आहे. आम्ही मुलं 3 वर्ष झाले शिक्षक नाही आहे. एक पण शिक्षक नाही आहे. आता जे सर आम्हाला शिकवायला येते ना ते पण सुट्टीवरच आहे. हे पण म्हणजे जे शाळेत पण येते ना तर 20 मिनिटं शिकवतात. तिच्यावरचं शिकवत नाही जास्त. वेळ मिळाला तर बाहेर जाऊन त्याने बसून जाते. सर गोष्टी करत राहते. कॉलेज येते कॉलरच बोलत राहते. वर्गात डबल येऊन पाहत नाही. अशा कंडिशनमध्ये आम्ही काय करणार आहे आता. वर्गात बसून सांगितलं. या ठिकाणी असलेले शिक्षक यांचे रीतसर बदली झाल्याने या शाळेमध्ये 11 डिसेंबर पासून ते आजपर्यंत एकाही शिक्षकाची नियुक्ती केली नाही. दिनांक 13 डिसेंबर रोजी विद्यार्थी शाळेत गेले असता तीनही वर्गामध्ये एकही शिक्षक हजर नव्हते. या प्रकाराची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना व गावातील सरपंच यांना दिली. लगेच सरपंच राजा हटवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुखदेव हटकर, ग्रामपंचायत सदस्य साहेब ठाकरे, मंगेश चौधरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच भीमराव बेहरे, ग्रामपंचायत कर्मचारी चिंचोली गवडी यांनी शाळेमध्ये येऊन पाहिले तर एकही शिक्षक हजर नव्हते. यावेळी त्यांनी संताप व्यक्त केला. चिंचोली गवडी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत 8वी ते 10वी पर्यंत शिक्षक नसल्याने अनेक वेळा पाठपुराव्यानंतरही शिक्षण विभागाकडून डोगडे झाक केली जात आहे. तसेच विद्यार्थ्यांची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. दरम्यान गावातील शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने शाळा शिक्षण विभागाला बंद करून देणार नाहीत अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.